हेलो फ्रेंड्स, केसागर करियर अकॅडमी मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये एक अनाउन्समेंट करणार आहोत, ती म्हणजे आपल्या नवीन बॅचची अनाउन्समेंट, जी एक पूर्ण ॲप वरती आपल्या केसागर करियर अकॅडमीचं जे ॲप असणार आहे त्या ॲप वरती तुम्हाला ही एक बॅच तिथे मिळणार आहे। संपूर्ण भूगोल, संयुक्त पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 तुम्ही हा कोर्स जो आहे, ही जी बॅच आहे ही घेऊ शकता। आता स्पर्धा परीक्षा म्हटलं की सुरुवात होते की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे, किंवा काय केलं पाहिजे, किंवा त्या परीक्षेमध्ये जो काही कट ऑफ रेंज असणार आहे, किंवा तो जो काही एक 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 टार्गेट तुम्ही ठेवलेलं आहे की मला एवढे एवढे मार्क घ्यायचे, तिथपर्यंत मी कसं पोहोचणार। आता कारण त्या पेपरमध्ये वेगवेगळे विषय आहेत, भूगोल असेल जसं आपण इथे बोलणार आहोत, त्यानंतर इकॉनॉमी असेल, वेगवेगळे विषय असतील त्यामध्ये, सायन्स असेल, आणि मग या वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्याला कसे जास्तीत जास्त मार्क घेता येतील हे बघणं नेहमी गरजेचं राहतं। आणि मग या कॉन्टेक्स्टमध्ये आपला जो भूगोल हा जो विषय आहे, या विषयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क कसे घेऊ शकता, त्यासाठी काय केलं पाहिजे। जास्तीत जास्त मार्क घेणं एक गोष्ट, आणि त्यासाठी इनपुट किती द्यावं लागतंय ते दुसरी गोष्ट। असं नाही झालं पाहिजे की तुम्ही वर्षभर भूगोलच वाचलं आणि तुम्हाला फुल मार्क मिळाले भूगोलात, तरी काम नाही होणार, तुम्हाला बाकीचे विषयही वाचायचे। आणि त्यामुळे एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी की कमीत कमी इनपुट आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळणार आहे, याबद्दल तुम्हाला या बॅचमध्ये व्यवस्थितपणे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लेन करून सांगितल्या जाणार आहेत। तर या बॅचची पहिले तर वैशिष्ट्ये काय आहेत ते तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगतो। एकतर बॅचचं नाव असणार आहे संपूर्ण भूगोल संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क। माझं नाव मंगेश कुलकर्णी, मागच्या 5 ते 6 वर्षापासून UPSC MPSCच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना गायडन्स दिलेला आहे, आणि त्यातल्या त्यात UPSCचा जो बेसिक पार्ट असतो NCERTचा, त्यामध्ये विशेषतः करून जास्त एक्सपिरियन्स इथे आलेला आहे। म्हणजे बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत, NCERT म्हटल्यावरती एकदम बेसिक पार्ट येतो। आणि मग अशा परीक्षांसाठी, समजा कंबाईंडची परीक्षा आहे आता, तर या परीक्षेसाठी कसं तुम्हाला एखादी गोष्ट सोप्या पद्धतीने समजून सांगता येईल, त्याबद्दल नक्कीच या बॅचमध्ये काम केलं गेलेलं आहे। तर ही जी बॅच आहे याची ओव्हरऑल रचना जर बघितली तर बेसिक टू ॲडव्हान्स अशी ही पूर्ण बॅच आहे। म्हणजे एखादी गोष्ट अचानक अवघड गोष्ट तिथे लगेच समोर आणलेली नाही आहे, तर आधी सोप्या गोष्टी आणि हळूहळू एक फाउंडेशन तयार करून पुढे ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी पण यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात। विषय सोपा होण्यासाठी तसेच लवकर समजण्यासाठी आकृत्या, तक्ते, चार्ट, नकाशे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत। आता आजकाल काय झालेलं आहे की बोर्ड्स असे डिजिटल बोर्ड असल्यामुळे या गोष्टी अजून सोप्या झालेल्या आहेत, अजून समजवून सांगणं पण सोपं झालेलं आहे। आणि तसे नकाशे किंवा तशा ज्या आकृत्या आहेत त्या देखील जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे अशा आकृत्या वापरल्या गेलेल्या आहेत। संपूर्ण भूगोल विषयाचे एक एक जे पूर्ण एक नॉलेज आहे ते असणारे शिक्षक इथे तुम्हाला मिळतात। एकतर भूगोलाचेच नाही तर बाकी सगळ्याही आपल्या ज्या बॅचेस येणार आहेत तिथे सगळे एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज, जसं मी म्हटलं की मला 5 ते 6 वर्षाचा तिथे एक एक एक्सपिरियन्स आलेला आहे, आणि त्याचा पूर्ण वापर तुम्हाला इथे होणार आहे, त्याचा पूर्ण उपयोग तुम्ही करून घेऊ शकता। त्यानंतर कॉन्सेप्ट, फॅक्च्युअल डेटा तसंच वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी, महत्त्वाचा मुद्दा हा आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा परीक्षा कशाची आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यामधून एक ऑप्शन निवडण्याची परीक्षा आहे। सगळे प्रश्न असेच आहेत, 4 ऑप्शनपैकी 1 ऑप्शन कसा निवडला जाऊ शकतो, म्हणजे मुख्य जी तयारी जी करून घेणं गरजेचं आहे ती ही तयारी आहे। नाहीतर असं नाही झालं पाहिजे तुम्हाला क्रिकेट मॅच खेळायला जायचं आणि तुम्ही फुटबॉलची प्रॅक्टिस करून गेला, असं होतं का? नाही होत। त्यामुळे जी परीक्षा, ज्या स्वरूपाची परीक्षा, त्या स्वरूपाची तयारी असली पाहिजे, आणि मग ते देखील या पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे करून घेतलं जाणार आहे। 40 पेक्षा जास्तच लेक्चर होणार आहेत अजून, आणि 6 महिने व्हॅलिडिटीचे हे पूर्ण लेक्चर असतील, आणि 3 वेळेस तुम्ही हे एक एक व्हिडिओ जो आहे तो बघू शकता। रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला जेव्हाही कधी तिथे वेळ मिळतोय त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता। 100% सर्व लेक्चर पूर्ण होणार आहेत, आणि ऑलमोस्ट इथे लेक्चर्स ही बॅच पूर्ण जी आहे ती कम्प्लीट झालेली पण आहे। आणि नियमितपणे
कारण असं नाही होणार की तुम्हाला ते एकदा व्हिडिओ मिळाले की त्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट आला तर त्यासाठी डाऊट सॉल्विंग सेशन्सही प्लॅन केले गेलेले आहेत. बाकी अधिक माहितीसाठी इथे एक कॉन्टॅक्ट नंबरही दिसतं, सगळीकडे तुम्हाला सर्क्युलेट होईलच तो नंबर, त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जी आहे ती परचेस करू शकता. सप्टेंबर अखेरपर्यंत ही जी बॅच आहे 995 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल राहील, आणि जो नॉर्मल जी प्राईज असणार आहे ती असणार आहे 2000 रुपये. पण ही एक बॅचबद्दलची माहिती झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो इथून पुढे येतो आहे की ही बॅच जॉईन जर केली तुम्ही तर काय असं तुम्हाला मिळणार आहे, असं काय असेल की जे या बॅचमुळे तुम्हाला ज्याचा फायदा होऊ शकेल, तर हे माहिती असणंही तुम्हाला गरजेचं आहे सो दॅट तुम्ही हा निर्णय घेऊ शकाल की ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. तर बॅचमध्ये काय मिळणार आहे, तर सगळ्यात पहिले तर ह्या परीक्षेचा जो सिलॅबस आहे, या परीक्षेचा कंबाईंड परीक्षेचा जो सिलॅबस आहे, त्या सिलॅबसमधील सर्व मुद्दे, ठळक इथे लिहिलेलं आहे, सर्व मुद्दे फॅक्च्युअल डिटेल्स सकट सगळेच्या सगळे मुद्दे कव्हर केले जातील. हा तर एक पहिला एक जो कन्सर्न असतो किंवा मी ही बॅच जॉईन केली, जॉईन केल्याच्या नंतर मला पूर्ण सिलॅबस कव्हर होणार की मला अजून काही त्यामध्ये इनपुट टाकावं लागणार, तर असं काहीही होणार नाही. तुम्हाला या बॅचमध्ये जे काही शिकवलं जातं आहे त्यावरून तुम्ही पूर्ण या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. त्यानंतर रेडी टू रिवाइज पद्धतीच्या नोट्स यामध्ये तुम्हाला मिळतील. जे काही आपण शिकवतोय, समजा प्रेझेंटेशन फाईल्स आहेत, त्या प्रेझेंटेशन फाईल्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात. भूगोलाची तयारी करण्यासाठी नकाशाचा वापर कसा करावा हे वेळोवेळी तुम्हाला या बॅचमध्ये लक्षात येत राहील. असं नसते की एक नकाशावरती एक लेक्चर असं नाही, पण वेळोवेळी जिथे जिथे आता नद्यांबद्दल वाचतोय आपण समजा, किंवा खनिज संपत्तीबद्दल वाचतोय, वनसंपत्तीबद्दल वाचतोय, हे जेव्हा जेव्हा आपण वाचतोय त्यावेळेस एखादा भाग, मी म्हटलं यवतमाळ, तर काही लोकांना होऊ शकते यवतमाळ कुठे आहे यामध्ये कन्फ्युजन राहील, तर मग यवतमाळ नकाशावरती दाखवलं जातं. किंवा जिथे समजा एखादी नदी वाहते तर ती नदी नेमकी कशी वाहते ते पण नकाशावरती दाखवलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण एक एक भाग आहे की भूगोलाची तयारी करण्यासाठी नकाशाचा वापर कसा करावा, कारण नकाशा या विषयामध्ये एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे आणि म्हणून त्याची व्यवस्थित तयारी करून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असणार आहे, फॅक्ट्स, लॉजिक किंवा कसं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. अल्टिमेटली इट इज नॉट की तुम्हाला नॉलेज घेऊन यायचं आहे की पूर्ण एक ज्ञानाचा पूर्ण संग्रह तुम्ही डोक्यामध्ये गोळा केलेला आहे. ज्ञान असणं गरजेचं आहे, त्यासोबतच तुम्हाला त्या परीक्षेसाठी जे लागणार आहे, जेवढं लागणार आहे ते तुमच्याकडे येणं ही तेवढंच गरजेचं आहे. शेवटी चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन बरोबर कसा निवडावा, तुम्ही म्हणले की चारपैकी मला तीन चुकीचे हे माहिती होतं त्यामुळे उरलेलं जे होतं ते आपोआपच बरोबर निघालं, किंवा चारपैकी मला दोन चुकीचे कोणते आहेत ते माहिती होते, उरलेल्या दोनमधून मी निर्णय घेतला किंवा मला कोणतं उत्तर टिक करायचं आहे, आणि मग त्या बरोबर उत्तरापर्यंत कसं पोहोचावं याबद्दलचं पूर्ण लॉजिक डेव्हलप करण्याचाही प्रयत्न या बॅचमध्ये आपण करतो आहोत. तर फॅक्ट्स आणि लॉजिक या दोन्ही गोष्टी तिथे येत आहेत. संपूर्ण हा जो भूगोल आहे सोप्या भाषेमध्ये मूलभूत संकल्पना NCERT जो मला फायदा झालेला आहे त्या NCERT पूर्ण कंटेंट जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. पूर्ण आता जे तुम्हाला गरजेचं नाही ते नाही देणार आहे, पण जे तुम्हाला या परीक्षेसाठी लागणार आहे त्या सगळ्या मूलभूत संकल्पना ज्या NCERT व्यवस्थित सोप्या भाषेत समजून सांगितलेल्या असतील त्या सगळ्या संकल्पना तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर हा कोर्स जेवढं तुम्ही इनपुट यामध्ये देणार आहात तेवढंच तुम्हाला यामधून आउटपुटही मिळणार आहे. ठीक आहे, तर हा एक भाग झाला. आता थोडक्यामध्ये या पूर्ण कोर्समध्ये जे आपण करतो आहोत आणि जे आयोगाने तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे, आयोगाने काय दिलेलं आहे, एक तर दिलेलं आहे सिलॅबस, बरोबर आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे, आणि दुसरं काय दिलेलं आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिले ह्या भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम काय सांगितला जातं, जे लिहिलेलं आहे त्यांनी तेच इथे समोर मी इथे या स्लाईडमध्ये ठेवलेलं आहे, जे ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये जे आहे की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, सुरुवातच इथून होती आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, त्यानंतर जगातील विविध भौगोलिक विभाग, जगातील विभाग लिहिलं आहे आपण समजतो काय त्याला, जगातील भौगोलिक विभाग,
त्यानंतर हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, कोणत्या कोणत्या प्रकारच्या जमिनी आणि त्यातल्या त्यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या मृदा आहेत महाराष्ट्राच्या भागामध्ये. जसं आपण जर बघितलं की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला ब्लॅक सॉइल म्हणजेच काळी माती, रेगूर मृदा बघायला मिळते. आणि मग त्या मृदेमध्ये काय जास्त करून उगवलं जातं, तर कापूस. तर मग कापूस कोणत्या मृदेमध्ये उगवला जातो असा प्रश्न विचारला जातो. मग ते इथून येतात प्रश्न, ते महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. पर्जन्यमान, पर्जन्यमान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये किती पाऊस पडतो आणि कसा पाऊस पडतो त्याबद्दलची माहिती. समजा आपण कोकणाचा भाग जर घेतला तर तिथे आपण पाऊस कसा बघतोय, तर तो पूर्ण जो पश्चिम घाटाचा पूर्ण पर्वतरांग आहे, त्या माउंटेन रेंज वेस्टर्न घाट, त्याच्या एका बाजूला पूर्ण पाऊस पडताना दिसतोय. आणि दुसरा भाग जो आहे जिथे पाऊस तेवढा पडत नाही, त्याला आपण काय म्हणतो, रेन शॅडो रिजन. तर मग पर्जन्यमान, कोकणाच्या भागात पाऊस पडतोय तर का पडतोय, मराठवाड्याच्या भागामध्ये पाऊस पडत नाहीये तेवढा तर का नाही पडत आहे, या मागची कारणं माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते जर त्यावरून काही प्रश्न विचारले जात आहेत तर ते अशा सिलॅबस टॉपिकमधून विचारले जात आहेत. पर्जन्यमान, त्यानंतर प्रमुख पिके कोणती कोणती आहेत, त्यानंतर शहरे, नद्या, उद्योगधंदे, हे वेगवेगळे मुद्दे आपल्याला या सिलॅबसमध्ये त्यांनी दिलेले. आणि जाता जाता त्यांनी एक एकदम खतरनाक असा एक शब्द ॲड केलेला आहे, तो म्हणजे इत्यादी. इत्यादी म्हणल्यावरती त्यांचं म्हणणं काय आहे की एवढं तर वाचाच, पण यासोबतच अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे जे असतील तेही तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग हे मुद्दे कोणते, आणि मग हे कुठून कळणार आपल्याला कोणते मुद्दे आहेत. एक माणूस म्हणणार की असे मुद्दे आहेत, इत्यादीमध्ये अशा अशा गोष्टी येतात. दुसरा माणूस म्हणणार नाही असं नाही आहेत, अजून काही वेगळ्या गोष्टी आहेत. मग हे कळणार कुठून, तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर रेफरन्स मटेरियल असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे वेळोवेळी केसागर पब्लिकेशनचे काही रेफरन्स मटेरियल जे आहेत त्याचा वापर करूनही हा जो पूर्ण कोर्स आहे हा डिझाईन केला गेलेला आहे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे एवढे जे काही लिहिलेलं होतं तेवढं कव्हर केलं इत्यादी सोडून दिलं, असं नाही होणार आहे. इत्यादीमध्ये जे काही अजून ॲड करता येतं त्या त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या बॅचमध्ये ॲड झालेल्या आहेत. तर सिलॅबस हा असा दिसतोय आपल्याला की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, त्यानंतर जगातील विविध भौगोलिक विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, जमिनीचे प्रकार, त्यानंतर पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, नद्या महत्त्वाचा टॉपिक एक राहिलेला आहे, उद्योगधंदे इत्यादी. सो हे वेगवेगळे जे बेसिक बेसिक पॉइंट आहेत हे तुम्हाला या सिलॅबसमध्ये ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत. मग आता प्रश्न हा येतो की या वेगवेगळ्या पॉईंट्सवरून प्रश्न कसे विचारले जातात किंवा MCQ जे आहेत हे कसे विचारले जातात, तर त्याची एक एक आयडिया आपण थोडक्यामध्ये घेऊ की खडकांबद्दल मूलभूत माहिती का बरं आवश्यक आहे. समजा आपण म्हटलं जमिनीचे प्रकार, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, आणि त्यामध्ये एक टॉपिक येतो मग खडक, आणि मग खडकांबद्दल अशी बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन का गरजेची आहे, तर आयोग त्याचं उत्तर आपल्याला देतं या प्रश्नांमधून. किंवा महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. इंग्लिशमध्ये काय आहे, द लोकल रॉक यूज्ड टू कन्स्ट्रक्ट हाऊसेस इन रुरल एरिया ऑफ द डेक्कन प्लॅटू इन महाराष्ट्र इज, कोणता खडक तिथे वापरला जातो. आणि मग ह्या प्रश्नांची उत्तरं आत्ता शोधून काय पॉईंट नाही आहे, किंवा आत्ता शोधण्यामध्ये तेवढा इंटरेस्टिंग असला पाहिजे, कारण हा जो प्रश्न आहे हा का विचारला गेला आणि त्या सिलॅबसमध्ये कुठे याबद्दल माहिती दिली गेलेली होती हे आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रश्न उत्तर जे काही असेल, पण हा प्रश्न काय करतोय आपल्याला, ही एक आयडिया देतोय की तुम्हाला काय पाहिजे, खडकांबद्दल मूलभूत माहिती असणं तुम्हाला गरजेचं राहणार. खडकांचे प्रकार कोणते, ते खडक बनतात कसे, त्यानंतर ते खडक जिथे बनतायत त्या भागामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे मिनरल्स त्या खडकांमध्ये असणार आहेत, या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं राहते. मग ठीक आहे, हा एक प्रश्न, ती एक आयडिया आपल्याला देतो मग की खडकांबद्दल मूलभूत माहिती का बरं आवश्यक आहे. आता अजून एक प्रश्न आहे, मानवी भूगोल हाही एक त्यातल्या त्यात महत्त्वाचा भाग, कारण भूगोलाचे तीन भाग होतात, एक म्हणजे मानवी भूगोल आणि त्यानंतर कोणता असतोय, प्राकृतिक भूगोल
आणि नंतर कोणता असतो तो आर्थिक भूगोल, म्हणजे फिजिकल ज्योग्राफी, ह्युमन ज्योग्राफी आणि इकॉनॉमिक ज्योग्राफी, असे तीन भाग भूगोलाचे होत असतात. आणि मग मानवी भूगोल हे का बरं महत्त्वाचं आहे तर हा प्रश्न बघा की एका बाजूला राज्य सांगतायत, दुसऱ्या बाजूला पॉप्युलेशन डेन्सिटी सांगतायत. आता मानवी भूगोल हे नाव त्या पूर्ण सिलॅबसमध्ये कुठे दिसतंय तुम्हाला? नाही दिसत आहे, पण इत्यादी इथे लिहिलेलं आहे इत्यादी. आणि मग त्यामधून अशा प्रकारचे प्रश्नही समोर येताना दिसतात. मग की राज्य आणि तिथे पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे लोकसंख्या घनता, एक स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये किती लोक राहतात याबद्दल त्यांनी डायरेक्ट आकडे विचारलेले आहेत, किंवा 2011 जनगणनेनुसार तुम्ही डायरेक्ट हे आकडे सांगायचे आहेत. हा एक प्रश्न इथे दिसतोय आपल्याला. नंतर भारतातील व महाराष्ट्रातील पिकांची माहिती महत्त्वाची आहे. पिकांची माहिती तर असणं गरजेचंच आहे आपल्याला की भारतामधील आणि महाराष्ट्रातील पिके. आता हे हा प्रश्न आपल्याला त्याबद्दल अजून मग क्लॅरिटी देतो की का बरं माहिती असावं आणि कशा स्वरूपात माहिती असावं. माहिती असणं एक गोष्ट आणि ती कशा स्वरूपात माहिती आहे ती दुसरी गोष्ट झाली ना. तर प्रश्न बघा काय म्हणतात, भारतात स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल इथं बोललं जात नाही आहे, पण भारतात, भारतात डॅश या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात, किंवा इन इंडिया डॅश इज कॉल्ड गोल्डन फायबर क्रॉप. गोल्डन फायबर क्रॉप कोणत्या पिकाला म्हटलं जाते? मग त्यामध्ये ऑप्शन जूट, वूल, कॉटन, सिल्क असे ऑप्शन दिलेले. पुन्हा त्याला उत्तर माहिती असेल चांगलंच आहे, ज्याला माहिती नसेल असं नाही आहे की इथे आपण या प्रश्नांचे उत्तरं शोधतोय. फक्त हे बघा की एखादा भाग आणि तिथे कोणती पिकं मिळत आहेत आणि मग त्यांना असे काही विशिष्ट काही नावं दिले जातात का, जसं सुवर्ण तंतू इथे नाव आलेलं हे माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये आल्यावरती महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते पिकं घेतले जात आहेत, तिकडे विदर्भाच्या भागामध्ये कोणते पिकं घेतले जात आहेत, खाली जर आपण बघितलं कोल्हापूर, सांगली, सातारा त्या भागामध्ये कोणती पिकं घेतली जात आहेत, किंवा वरती धुळे, नंदुरबार त्या भागामध्ये कोणती पिकं घेतली जात आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग हा एक त्यातला त्यात एक बेसिक प्रश्न आपल्याला याची आयडिया देतोय किंवा पिकांची माहिती असणं महत्त्वाचं आहे. पिकांची माहिती असणं नेहमी महत्त्वाचं राहतं, ठीक आहे. नंतर अजून एक प्रश्न जो आहे, महाराष्ट्रातील खनिजाचे साठे हे माहिती असणं तर खूपच महत्त्वाचं आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते खनिज साठे सापडतात. आणि हा प्रश्न एक आपल्याला त्याची एक आयडिया देतो. काय प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? म्हणजे असं नाही किंवा महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे आहेत झालं, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे आहेत हे माहिती आहे. आता पुढं सांगा की कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साठे आहेत, किंवा त्यातल्या त्यात अजून असं होऊ शकेल की कोणता तालुका किंवा कोणतं एक विशिष्ट ठिकाण आहे की जिथे लोह खनिज मोठ्या प्रमाणावर आढळते. आणि त्यामुळे महाराष्ट्रामधील खनिज साठे आपल्याला एकदम डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं राहणार. तर महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात, इथे जिल्ह्याबद्दल बोललं जात आहे. आयर्न ओर रिझर्व्ज इन महाराष्ट्र आर लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? मग त्यामध्ये वर्धा, नाशिक, बुलढाणा, सिंधुदुर्ग. आणि जसं सुरुवातीला आपण म्हणलो की ह्या सगळं करत असताना नकाशा का बरं महत्त्वाचा होतो, नकाशाचं एवढं का महत्त्व वाढतंय? कारण आपल्याला जर हे वेगवेगळे जिल्हे महाराष्ट्राच्या नकाशावरती कुठे आहेत हे जर माहिती असेल तर आपलं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग होत जाणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी, खनिज म्हणा, कोणते प्रकारचे खनिज किंवा वनस्पती, त्यानंतर नद्या, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण त्या एका नकाशावरती एक व्हिज्युअलाइज करू शकतो. किंवा हां, उत्तर महाराष्ट्रामधून अशी एक नदी जाते म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून जात असावी ह्याचा एक अंदाज राहतो. किंवा आपण जर बघितलं तर दक्षिण महाराष्ट्राच्या भागामधून, एकदम साऊथचा जो भाग आहे, तिकडून कोणत्या नद्या जात आहेत, आणि मग त्यानुसार आपल्याला जर ही आयडिया असली किंवा ही नदी अशी अशी जाते खालून, तर आपण हा एक डोक्यामध्ये एक अंदाज तरी बांधू शकतो किंवा ही नदी जी आहे ती कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून जात असावी. एकदमच असं नाही होणार किंवा कृष्णा नदी नागपूरमधून जाते असं कोण म्हणलं ना आपण डाऊटमध्ये आहोत, अरे खरंच जात असेल का नाही, कृष्णा नदी नागपूरमधून जाते असं जर कोणी म्हणलं आणि आपण डाऊटमध्ये आहोत, आपण त्याला एकदम अचानक हा बरोबर आहे किंवा नाही नाही चुकीचं आहे असं म्हणूच शकत नाही, आपण दुविधा मनस्थितीमध्ये आलो असं नाही झालं पाहिजे. सो यू नीड टू हॅव बेसिक क्लॅरिटी किंवा
नकाशा कसा दिसतोय, आणि मग त्यामध्ये या सगळ्या गोष्टी एकावर एक जर जोडल्या आपण तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येतील. हा एक प्रश्न झाला. पुढे आलंच ते की महाराष्ट्रातील नद्यांचा अभ्यास गरजेचा. असं का बरं आपण म्हणतोय महाराष्ट्रातील नद्यांचा अभ्यास गरजेचा आहे? हा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? म्हणजे फक्त इथं गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत हे समजून चालणार नाही आहे. फक्त हे माहिती आहे, चांगली गोष्ट आहे, बट त्याच्या पुढची स्टेप येते आहे की त्या नद्यांची लांबी आणि मग लांबीनुसार त्याचा लावायचा चढता क्रम. म्हणजे असा प्रश्न येतोय आणि मग सगळे असे ऑप्शन येतील किंवा कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत आणि त्यांचा कसा क्रम लागतोय. विच ऑफ दी फॉलोविंग ऑप्शन शो दी करेक्ट ॲसेंडिंग ऑर्डर. म्हणजे काय तर चढता क्रम, करेक्ट ॲसेंडिंग ऑर्डर बाय लेंथ ऑफ दी ट्रिब्युटरीज ऑफ गोदावरी रिव्हर. म्हणजे अशी एक नदी आहे गोदावरी नदी आणि त्याला वेगवेगळ्या दिशेने अशा नद्या येऊन मिळतात. तर ह्या काय झाल्या, गोदावरी नदीच्या ट्रिब्युटरी म्हणजेच उपनद्या झाल्या आणि मग त्यांची लांबी असा प्रश्न तो विचारला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात हा प्रश्न आपल्याला एक असं ओढून ओढून सांगायला आहे किंवा तुम्ही नद्या एकदम डिटेलमध्ये करा, नद्या जर वरवर करून ठेवल्या तर होऊ शकेल हा प्रश्न तुमच्याकडून सुटणार नाही. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील नद्यांचा अभ्यास गरजेचा हे आयोग आपल्याला या प्रश्नाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करते. तसंच नकाशाचं महत्व तर आहेच. एकतर जिथे नकाशा डायरेक्ट जरी विचारला नाही किंवा नकाशाबद्दल प्रश्न एक डायरेक्ट आला नाही तरी बाकीचे प्रश्न व्यवस्थितपणे सोडवण्यासाठी नकाशा आपल्याला मदत करतोच आहे. कधी कधी असंही होतंय की नकाशावरती डायरेक्ट प्रश्न आला. जसं महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे? आता हे जर तुम्हाला नकाशा माहिती नसेल तर हा प्रश्न सोडवणं खूप अवघड होऊन जाणार. काय विचारलेलं आहे, विच इज दी माउंटेन ऑर हिल सिच्युएटेड ऑन नॉर्थ साऊथ डायरेक्शन ऑफ दी वेस्टर्न महाराष्ट्र. नॉर्थ साऊथ डायरेक्शन, मग आता कसं हे नॉर्थ साऊथ, नॉर्थ साऊथ आणि वेस्टर्न महाराष्ट्राच्या अशा डायरेक्शनमध्ये कोणतं पर्वत आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्र म्हणजे कोणता भाग, महाराष्ट्राच्या पश्चिमेचा भाग आणि त्यामध्ये उत्तर दक्षिण दिशेला कोणता डोंगर किंवा पर्वत आहे. हा प्रश्न जर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा व्यवस्थित माहिती नसेल तर हा प्रश्न जो आहे तो सोडवणं खूप अवघड होणार. कळतंय सगळ्यांना? म्हणजे हे वेगवेगळे जे प्रश्न दिसतात ना इथं, या प्रश्नांचा एकतर पर्पज काय आहे, झाला हा पेपर तर झाला, जुने प्रश्न आहेत 21, 22, 23 मधले प्रश्न आहेत, कुठं लिहून ठेवलेलं नाही आहे ना किंवा पुढच्या वर्षी हां हे असा प्रश्न येणार आहे पुढच्या वर्षी असं कुठं लिहून ठेवलेलं आहे का, नाही हे आपल्याला नाही माहिती आहे. मग आपल्याला काय तिथे गरजेचं राहणार आहे किंवा हे प्रश्न आपल्याला कसे पुढे काय करायचं ते कसं सांगणार, तर अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नामध्ये अशा प्रकारचा एक हिडन मेसेज जो आहे तो तिथे बघायला मिळतो. किंवा हा प्रश्न आपल्याला ओढून ओढून सांगण्याचा प्रयत्न करतो, नकाशा बघ रे वा नकाशा बघ. त्यानंतर नदीवाला प्रश्न आपल्याला सांगतोय किंवा नदी डिटेलमध्ये करून जा बरं का, कारण असं नाही झालं पाहिजे किंवा नदी तो वरवर करून गेला आणि नंतर मग असं लक्षात आलं की आपण जिथपर्यंत जायचं होतं तिथपर्यंत पोहोचलं नव्हतं, अर्ध्या रस्त्यामधून परत आलो होतो आपण नदी वाचताना, असं नाही झालं पाहिजे. सेम प्रत्येक टॉपिकबद्दल होते, उद्योगधंदे, त्यानंतर जे वेगवेगळी शहरं आहेत, त्यानंतर खनिज संपत्ती, वनसंपत्ती, हे वेगवेगळे जे टॉपिक आहेत या प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला एक असा एक प्रश्न दडलेला आहे जो आयोग या परीक्षेमध्ये विचारणार आहे आणि त्याला व्यवस्थितपणे त्याची तयारी करून घेण्यासाठी आपली ही बॅच जी आहे ती आपण मग त्यासाठीच लॉन्च करतो. की ज्यामध्ये काय तर हे सगळे जे आपण मुद्दे बघितले की नकाशा कसा वाचावा, त्यानंतर भूगोलाच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या कशा कव्हर कराव्या, त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे एखादा टॉपिक पुन्हा पुन्हा बघता येऊ शकतो ते एक ॲडव्हान्टेज यामध्ये राहतंय, आणि ओव्हरऑल सगळा सिलॅबस जर कव्हर होत असेल बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत हा सगळा सिलॅबस जर कव्हर होत असेल, वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत मग कसे कसे प्रश्न येऊ शकतात याबद्दल जर चर्चा होत असेल या बॅचमध्ये, तर ही बॅच तुम्हाला नक्कीच या पूर्ण
भूगोलाच्या विषयासाठी महत्त्वाची राहणार आहे. बॅचचं नाव असणार आहे संपूर्ण भूगोल. केसागर करिअर अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला ही बॅच अवेलेबल राहील. जर तुम्ही सप्टेंबर अखेरपर्यंत या महिन्याच्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत जर ही बॅच घेत आहे तर तुम्हाला 2000 ऐवजी 995 मध्ये ही बॅच अवेलेबल होणार आहे. त्यामुळे अजून या बॅचबद्दल काही माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर इथे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही हे कॉन्टॅक्ट नंबर्स मिळून जातील. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करून अजून माहिती घेऊ शकता. बाकी तुमचा एक एक स्वागतच आहे. लवकरात लवकर तुम्ही ह्या बॅचला एनरोल करा. बाकी पुढच्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण वेळोवेळी बोलत राहूच. ठीक आहे, तर आता आपण इथे थांबू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.